ही मटन करी मी गावच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि तीही चुलीवरती एकदम सोप्या पद्धतीत। ही तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। चला तर पाहूयाची रेसिपी। आज मी तुम्हाला चुलीवरती मटन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 किलो मटन घेतलेलं आहे। इथे मटन बनवण्यासाठी मी हे पातेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते। इथं आता तेल गरम झालेलं आहे, मी त्याच्यामध्ये मटन फोडणी देते। इथे छानपैकी फोडणी देऊन झालेली आहे। ह्या मटणामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि 1 चमचा हळद घालते। हे सर्व मिक्स करून घेते। आता ह्या मटणावरती मी झाकण ठेवते आणि त्याच्यावरती पाणी ठेवते आणि आतलं मिठाचं पाणी सर्व मी आता आटवून घेते। इथे मी मटणाला वाटण करण्यासाठी तवा घेतलेला आहे। इथे वाटण्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे। इथे मी सफेद तीळ आणि जिरे घेतलेले आहे। इथे मी कांदा भाजून घेते। इथे आता कांदा थोडासा लालसर झालेला आहे, त्याच्यामध्येच मी खोबरं भाजून घेते। आता हे कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे, हे मी बाहेर काढून घेते। तर त्याच्यामध्ये मी तीळ आणि जिरे भाजून घेते। कोल्हापूरमध्ये नॉनव्हेज बनवताना कंपल्सरी तीळ हे वापरले जातातच। आता इथे तीळ आणि जिरेही भाजून झालेले आहेत, हेही मी काढून घेते। आता या मटणामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे गरम पाणी शिजण्यासाठी घालते। आणि याला झाकण लावून मी आता हे मटण शिजवून घेते। आता इथे मटण शिजत ठेवून बराच वेळ झालेला आहे, ते शिजले का पाहते। हे मटण शिजलेलं आहे, आता मी याला फोडणी करून घेते। इथे मी मटण ग्रेव्ही बनवण्यासाठी ही कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी आता मटण फोडणी देते। फोडणीसाठी मी पहिले तेल घालून घेते। आता इथे हे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे केलेलं वाटण घालते। मी या मटण ग्रेव्हीसाठी 1 चमचा कोल्हापुरी मसाला घालते। हे वाटण आणि मसाला मी आता परतून घेते। मी मटण शिजवताना हळद आणि मीठ घातलेले आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये आता मीठ घालत नाहीये। आता हे वाटण मी थोडस तेलामध्ये परतून घेते। मटण चुलीवरती बनवल्यामुळे ते खूपच टेस्टी लागते। आता ह्या वाटणाला तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे शिजलेलं मटण घालते। त्याच्यामध्ये मी थोडस पाणी घालते। ह्या मटण वरती मी आता झाकण लावून 5 मिनिटे शिजवून घेते।
इथे मटन ग्रेव्ही शिजून तयार झालेली आहे. मी वरून कोथिंबीर घालते. ही मटन करी मी गावच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि तीही चुलीवरती एकदम सोप्या पद्धतीत. ही तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. बनून तयार आहे मटन ग्रेव्ही. ही गावच्या पद्धतीने बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीत. तुम्ही नक्की करून पहा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.